भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आज नगर जिल्ह्यातील आदर्श कासरे गावच्या सर्व ग्रामस्थांचा प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत विमा काढण्यात आला. खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता. नेहमीप्रमाणे औपचारिकतेला फाटा देत यावेळी भाजपा कार्यकर्त्यांतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केलाय. या वाढदिवसाचं औचित्य साधत कासारी हे गाव दत्तक घेण्यात आलंय. तेथील जवळजवळ 1000 लोकांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून मोफत विमा उतरवण्यात आला. यावेळी खासदार दिलीप गांधी विविध मान्यवरांसह त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच आणि गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रातले आणि राज्यातले असे आदरणीय माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार, माझ्या अतिशय स्नेही खासदार रावसाहेब दानवे पाटील यांचा आज जन्मदिवस. परवा आम्ही दिल्ली बरोबर होतो तेव्हा कळालं की त्यांचा 18 तारखेला वाढदिवस आहे. मी त्यांना काही सांगितलं नाही, परंतु 18 तारखेच्या वाढदिवसाला म्हणालो काय करायचं, एक 2 होल्डिंग लावायचे, 4 वर्तमानपत्रात जाहिराती द्यायच्या, याच्यापेक्षा काही वेगळा कार्यक्रम आपण करूया. आणि मग त्याच्यात एक विचार पुढे आला की आता नगर शहरामध्ये मी मुख्या जनावराला पहिल्यांदा, तर एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे पहिल्यांदा प्राण्यावर प्रेम करावं म्हणून आता पांढरपूरमध्ये जाऊन आम्ही तिथे सगळ्या मुख्या जनावराला चाऱ्याचं वाटप करणार. मग गोरगरीब मुलामुलांना ते मांडवमधल्या मिठाईचं वाटप करणार, फळ वाटप करणार. आणि मग माझं मला हे नेहमीच करतो आपण, म्हणून मग मी आमचं कुमार दळवी आहे त्याला म्हणलं, दळवी आपण आता वेगळा विषय करूया. आपलं कासारे गाव आहे, 1000 लोकसंख्येचा आहे, 1000 लोकांचा विमा आपण उतरू करू. आणि जेणेकरून त्या गावामधून एका विम्याला आपण सुरुवात केली, सुरक्षितता द्यायची अशा दृष्टिकोनातून आज आपण या खासदार रावसाहेब दानवे पाटील यांचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा करावा म्हणून आज या कासऱ्याच्या अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये, आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. यावेळी गावकऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची माहिती देण्यात आली. भारतीय जनता पार्टीनं केलेलं काम समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी छोट्या मुलांसमवेत केक कट करत प्रदेशाध्यक्ष दानवे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीनं जपलेलं सामाजिक भान हा चर्चेचा विषय राहिला. प्रतिनिधी वैभव घोडके, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.